काय लहान मुलासारखा हट्ट करतेस तू मला मूवीला? मी तुला नंतर फोन करतो. ओके या बाय. काय म्हणतो? काय देवधर साहेब, कसे आहात तुम्ही? मस्त. इथे कसे अचानक? अगं ना, सहज या भागात कामासाठी आलो होतो. सकाळी सकाळी देवळातही जाऊन आलो. म्हटलं प्रसादाचा बॉक्स घेऊन जावा तुमच्यासाठी. थँक्यू, थँक्यू सो मच. देवधर साहेब, तुम्ही खूप हुशार आहात. काय म्हणजे आपलं काम पूर्ण करण्याचे मार्ग आणि त्या मार्गांवरचे प्रत्येक स्टॉप तुम्ही व्यवस्थित सांभाळता. सांभाळायलाच हवं ना साहेब. काय आता, ज्या रस्त्याने नेहमी ये जा करायची आहे त्या रस्त्यावरचे हॉल्ट्स ओळखीचेच असायला हवेत, नाही का? आणि खरं सांगू का रोहित साहेब, तुमच्या रूपानं आम्हाला जॅकपॉटच लागलाय बघा. नाही म्हणजे आम्ही देवाकडे प्रार्थना करायचो, देवा रस्ता चांगला मोकळा असू देत, तर देवाने चक्क आमची गाडी एक्सप्रेस हवेवरच आणून ठेवली. आणि तुम्ही सुटलातच. काय गरिबाची चेष्टा करता. बरं, आमची सर्व्हिस अशीच वाढवत राहा आणि हो, अर्थातच आम्हालाही तुमची सेवा करण्याची संधी द्या. नक्की नक्की नक्की. बरं, कुठे बाहेर चाललो होतात का? हो, मी सुद्धा चाललोच आहे. एक मिनिट, देवासमोर जरा प्रसाद ठेवून. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधो भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, रवींदु दावा नलपूर्ण साळी, तेजस्वनेत्रै तिमिरौध जाळी, ब्रह्मांडधीशा मदनांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. हरि ओम. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो नः प्रचोदयात्. हॅलो. हां दादा, बोला. कसे आहात? मी मजेत आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त. तुमचा आवाज असा काय येतोय? घसा बसलाय का? अगं फारसं काही नाही, सर्दी पडसं नेहमीच, बाकी काही नाही. हां हां, एवढंच झालंय, सर्दी पडसं, बाकी काही नाही. आणि तेवढंच जे काही झालंय ना, त्यासाठी अरविंद काकांकडे तुम्ही गेला नसालच. दादा, मित्र म्हणून त्यांच्याकडे जाता, तसं एखाद वेळेस पेशंट म्हणून गेलं तर काही हरकत नाहीये. अगं मला काय धाड भरलीये, आणि त्या अरविंदला कुठे काही येत आहे? अगं त्याच्यापेक्षा मी जास्त फिट आणि उत्साही आहे. वा दादा, छान. दादा, उत्साह आणि एनर्जी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नाही म्हणजे तुम्ही वयाच्या मनाने कितीही उत्साही असाल, पण तेवढी एनर्जी आहे का तुमच्याकडे? नाही ना. मग आता हसू नका. अगं हसू नका, तू काय करू, मला एवढं बोलतेस, पण ह्या वयात तुझ्या स्मरण शक्तीचं काय? अगं किती गोष्टी विसरून गेलीयस. ते तुझं काय, ते नेल पॉलिश, नंतर दोन इस्त्री केलेले कपडे आणि काही सर्टिफिकेट्स पण राहिली आहेत. ओ नो, मी कशी विसरले. पुढे या आपल्या म्हाताऱ्या बापाला विसरू नका म्हणजे झालं. असं का म्हणताय दादा? मला माहितीये, माई गेल्यानंतर तुम्ही खूप खचून गेला होतात ना, आणि मी आता इथे मुंबईत, खूप एकटं वाटत असेल ना तुम्हाला. ऐक बेटा, मी ठीक आहे, तू मजेत आहेस ना? मग झालं तर. आणि हो, आपला तो रोया, रोया कसा आहे? रोया, रोया मस्त, तुमची आठवण काढतो ना. अच्छा. बरं, स्वतःची काळजी घे, मजेत राहा, आणि हे बघ, वेळेवर जेवत जा बाळ. आणि दादा, तुम्ही सुद्धा वेळेवर जेवत जा, काळजी घ्या स्वतःची. ह, मी करेन तुम्हाला फोन परत. बर, बाय. ठेवू? ओके, बाय.
अगं मी आईलाही म्हणत होते ये, पण आईचं माहितीये ना तुला कसं आहे. अगं नाही, काय झालं, जुईलाही थोडं बरं नाहीये. हो हा, मग आई म्हणाली मी तिच्या बरोबर थांबते घरी, तुम्ही जाऊन या. घ्या. थँक्यू. कशी आहेस एफ एम? आली नाहीस लग्नाला? नाही, अर्जुनची तब्येत थोडी खराब होती ना म्हणून. बहिणी थँक्यू. फॅन्टॅस्टिक आहे सरबत, डिफरंट. कारण एफ एम नी केलेलं आहे ना हिचे, म्हणजे रोज वेगवेगळे पदार्थ करणं ट्राय चालू असतं आणि आमचे पूर्ण लाड करणं चालू असतं. मी आलेच गॅसवर भाजी ठेवली. बाकी कोणी दिसत नाहीत? मधुरा नाही आहेत का घरी? नाही नाही, आहेत. अगं ऋतू बाहेर गेली आहे कारण तिचं बुटीकचं काम चालू आहे ना, त्यामुळे थोडी गडबडीत आहे. अण्णा आहेत रूम मध्ये, आई ही आहेतच, येतीलच. नमस्कार. 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 वा वा वा. अगं बाई पाया पडत काय? सुकिरा सुकिरा काय म्हणजे जामच लंबू आहे तुम्ही. अक्षरा ते अमेरिकेत त्या दोन बिल्डिंग एकत्र पडल्या त्या कोणत्या हो? काय म्हणजे एकदम मॅचिंग आहे तुम्ही. लक्ष्मी नारायणाचा जोड आहे बघा तुमचा. वा आई, तुम्ही लग्नाला का नाही आलात? आला असतात तर बरं वाटलं असतं आम्हाला. आम्हाला बिलही बरं वाटलं असतं हो, पण काय करणार, प्रॉपर्टीची कामं मागे लागली ना, काय सांगू आता. पण काही टेन्शन नाही, येऊ की लवकरच बारशाला. अगवाईला असतात. आनंदराव लवकर बोलवायचं बरं का. अरे यो अक्षयराव आमचे चिरंजीव, हे यांचे हे. नमस्कार करा. नमस्कार. बसा बसा बसा. तुम्ही बसा. वय वय म्हणजे लई बरं झालं बघा तुम्ही लोक आलात ते. तुम्ही आमच्या लग्नाला खरंच यायला हवं होतं, आम्ही खूप मिस केलं तुम्हाला. तुम्ही अक्षयराव जेवायला या ना मग एकदा. एवढी सगळी मंडळी जमले तरी म्हणलं घरात एवढा उत्साहाचं वारं कसं वाहत आहे. जावई बापू आमचे आमचे ऋतू आहे ना, तिने यांच्याशी लगीन केलंय. हो आय सी, आम्ही ओळखतो ना. नाईस टू मीट यू. ओळखत आणि ते कसं काय? आमच्या लग्नात एंट्री झाली होती यांची. हो म्हणजे काय झालं की आमच्या लग्नामध्ये अचानक एक तणावाचा प्रसंग निर्माण झाला होता, तेव्हाच यांनी एंट्री घेतली अगदी हिरो स्टाईल. त्यामुळे ते सगळं प्रकरण थोडक्यात निभावलं. जावई बापू हिरोच आहेत. ओ हिरो, तुमच्या हिरोनीला माहितीये का हे समज? मग आज इकडे कसं काय आलात तुम्ही? जेवायला आलेत आपल्याकडं. हो बाकी कसं काय चाललंय? एकदम मस्त. तुम्ही सांगा तुमचं काय चाललंय? बाय द वे तुम्ही काय करता? ऍक्च्युली हे मी प्रॉपर्टीमध्ये जास्त डील करतो. ओके.
म्हणजे माझ्या स्वतःच्या दोन प्रॉपर्टीज आहेत. वरळीला आहे एक, बँड्राला आहे एक, खूप गोड अशी बायको आहे आणि जिला माणसांमध्ये राहायला खूप आवडतं आणि मलाही आवडतं, म्हणून मग आम्ही सगळेच इकडे आहोत. आमचं जाऊ आहे बापू. नाही म्हणजे आज तुम्ही इथं आलात म्हणून समजा नव्या गोष्टी कळल्या. काय सुन बाई. आपण जेवणापूर्वी एकदा अण्णांना भेटून येऊया. हा गुड आयडिया. आपण जाऊया ना सगळेच. हो तुम्ही येत आहे ना. नाही दोन दोन जाऊ एकत्र कशाला. तुम्ही जा ना, तुम्ही जा. आणि आमचं काय, आम्ही रोजच त्यांचं दर्शन घेतो. वाय वाय तुम्ही पुढे. बापू लबाड, एवढा मोठा बिझनेस आम्हाला सांगितलं नाही. कसलं म्हणा प्रॉपर्टी द्या एकच दुसरी आम्हाला. तुम्ही राहत पाय पसरून, आम्ही राहतो तुमच्या प्रॉपर्टीवर. मन प्रॉपर्टी 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 प्रॉपर टी तरी करता येतो का. माते माते बरं वाटलं तुम्ही मला भेटायला आलात. ते तुमची तब्येत कशी आता अण्णा. खूपशी बरी आहे. हे केवळ डॉक्टर रेगे आणि मधुरामुळे शक्य झालं. अरे हो, मध्ये तुमचा भाऊ आला होता इथे. पोराने खूप जीव लावला होता मला. मधुरा माझी खूप छान काळजी घेते. मला अनेकदा वाटत की गेल्या जन्मीचे आमचे ऋणानुबंध असावेत. आणि हो, तुमच्याबद्दलही मी अनेकदा छान छान ऐकत असतो. मी काय केलंय अण्णा. काय म्हणजे, माझ्याशी लग्न केलंय ना, तीही छानच गोष्ट आहे. आनंद जेवण तयार आहे. अण्णा चला ना जेवायला. नाही मी आता नुकतंच दूध घेतलंय. तुम्ही व्हा पुढे, आरामात होऊ द्या. बर येऊ. नमस्कार.
मिळाला? माधव हब्बनकरांचं घर हेच का? हो, या ना, या. वहिनी, तुम्ही इथे काय करताय? काय काम काय आहे? तू यांना घरात का घेतलंयस का? निघा तुम्ही इथून. बोलवा, भूषण जावडेकरला बोलवा, मी त्याला भेटायला आलोय. भूषणला तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही बाहेर भेटू शकता. पुन्हा या घरात पाऊल टाकायचं नाही. निघा तुम्ही. मी इथं राहायला आलेलो नाहीये. भूषणकडे माझं काम आहे, प्लीज तुम्ही त्याला बोलवा. काय झालंय ना? ते वही खाले का? नाही, पडदा जरा मी नीट करतो. थोबडा जरा गा भरलेला दिसतोय तुमचा. हो का? आता भूषण. ओ जावडेकर साहेब. कोण आहे? पाहुणे आले काय? ओ जावडेकर साहेब. जावडेकर. ओ जावडेकर. ओ पाहुणे आले. ओ भूषण साहेब. हे हे जाओ बापू या की. अरे तुम्ही नाही, ऍक्च्युली काय आहे आनंदराव, म्हणजे प्रकार. एक मिनिट मिस्टर जावडेकर, मला तो प्रकारच जाणून घ्यायचा आहे. आमच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही दोघांनी जे काय केलं ते खरं होतं का? आज तुम्ही इथे दोघं जे काय करताय ते खरं आहे? तेच खरं होतं नक्की. आणि हे आहेच आहे. फोन बिल करून यायचं ना असं एकदम. कशाला फोन करायचं? आपल्या त्यात एवढी मैत्री झाली आता चालतं सगळे. म्हणजे ह्यांची दोघांची मैत्री आहे? मैत्री नाही, हे आपलं त्या दिवशी नंतर असंच. दिस इज टू मच. या दोघांकडून अजून काय अपेक्षा करू शकतो आपण? मला असं वाटतंय झालंय तेवढं पुष्कळ झालंय. तुम्ही निघा आता. हो बाई, कुणाशी बोलताय तुम्ही? हा